नमस्ते मित्रांनो, आता आपण एक पुढील एंट्री करणार आहोत, परचेस विथ IGST. त्याला काय बोलतो आपण? इंटरस्टेट परचेस. आता इंटरस्टेट याचा अर्थ काय? की आपण महाराष्ट्राच्या बाहेरून परचेस करतोय, म्हणजे दुसऱ्या स्टेटमधून परचेस करतोय, तर त्याला काय म्हणतो आपण? इंटरस्टेट परचेस करतोय. बरोबर? मग सेम तसंच एक्झाम्पल असणार, पण कोणत्या कंपनीमध्ये एंट्री करायची आहे? जे आतापर्यंत आपण एंट्री करत आलो त्याच कंपनीमध्ये एंट्री करायची आहे. बरोबर आहे? मग आता इथे काय दिलं आहे? अवर कंपनी परचेस 20 नंबर्स ऑफ फिलिप्स ट्यूबलाईट. म्हणजे आपण काय केलं आहे? आपल्या कंपनीने 20 म्हणजे क्वांटिटी 20 परचेस केल्या. कसली क्वांटिटी परचेस केली? तर 20 फिलिप्स ट्यूबलाईट परचेस केल्या. आणि एकाची प्राईस किती आहे? 1000. आणि कोणाकडून परचेस केलं? तर दिशा इलेक्ट्रिकल्स म्हणून एक पार्टी आहे, गुजरातमधून आहे. बरोबर आहे? त्यांच्याकडून आपण परचेस केले 20 ट्यूबलाईट्स. आणि त्याच्यावरती आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आता आउट ऑफ स्टेट आहे ना, मग आउट ऑफ स्टेट असल्यावर CGST आणि AGST येणार का? तर काय येणार त्याच्यावरती? IGST. आणि तो किती पर्सेंट कॅल्क्युलेट करायचा? सपोज 28%. हॅलो, इनव्हॉइस नंबर दिला आहे 2. आता आपल्याला याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट लागणार? तर पहिले एक दिशा इलेक्ट्रिकलची पार्टी आहे आपली, आपण यांच्याकडून माल परचेस करतोय. मग ते कोण झाले आपल्यासाठी? सन्ड्री क्रेडिटर. कोण झाले? सन्ड्री क्रेडिटर. म्हणजे दिशा इलेक्ट्रिकलचं एक लेजर बनवायचं आहे, त्याला आपण GST नंबर सपोज 10 घेऊ शकतो. नंतर IGST ॲट द रेट 12%, सॉरी IGST ॲट द रेट किती येणार? 28%. बरोबर? आपण IGST किती घेतो याच्यावरती? 28% IGST अप्लाय करणार आहे. आणि दुसरं काय करणार आहे? IGST एक लेजर बनवावं लागणार आपल्याला ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये. पण ही दोन लेजर ऑलरेडी आहेत आपल्याकडे. बरोबर ना? आपण त्याच कंपनीमध्ये एंट्री करतो, मग ही दोन लेजर आपल्याकडे आहेत. मग आपल्याला नवीन काय करावं लागणार? फक्त दिशा इलेक्ट्रिकल्सचं एक लेजर तयार करावं लागणार. कोणतं? दिशा इलेक्ट्रिकल्स. आणखीन हा एक स्टॉक आयटम आपल्याला तयार करावं लागणार. बरोबर ना? फिलिप्स ट्यूबलाईट. आता कसं जाणार आहे बघा, एंट्री करण्यासाठी कुठे जातोय आपण? सर्वप्रथम काय करतोय? लेजर तयार करून घेऊ. अकाउंट इन्फो लेजर क्रिएट. काय नाव लिहिणार पार्टीज आपण? दिशा इलेक्ट्रिकल्स. बरोबर? दिशा इलेक्ट्रिकल्स. त्याचा ग्रुप काय घेणार? सन्ड्री क्रेडिटर्स. ग्रुप काय घेतो त्याचा? सन्ड्री क्रेडिटर्स. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल हेच घ्यायचं इथून. आता इथून स्टेट चेंज करायचं. आपण स्टेट कोणता घेणार इथून? गुजरात. हॅलो, आणि इथून नंबर लिहायचा सपोज. इथून काय करतो? इथून नंबर लिहितो. इथून GST नंबर काय लिहितो सपोज? बरोबर? एक सपोज GST नंबर लिहिला आणि सेट अल्टर GST पण काय करतो इथून? ऑप्शन येस करतोय. नंतर इंटर करून सेव्ह करा. बघा, झालं एक कंपनी, म्हणजे दिशा नावाची कंपनी झाली तयार. आता स्टॉक आयटम. स्टॉक आयटम कुठून जाता ना आपण? हा वाला स्टॉक आयटम बनवायचा. कोणता? फिलिप्स ट्यूबलाईट्स. बरोबर ना? आपण कोणता कोणता स्टॉक आयटम परचेस करतोय? फिलिप्स ट्यूबलाईट. मग तो वाला एक स्टॉक आयटम आपल्याकडे असला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे ना स्टॉक आयटम कसं बनवायचं आहे? इथे नाव लिहायचं आहे, आणखी इथे युनिट्स तयार करायचं आहे. हॅलो, आता आपण एंट्री करतो परचेसमध्ये. परचेसमध्ये एंट्री करण्यासाठी कुठे येणार? अकाउंटिंग व्हाउचर. आणि परचेससाठी काय प्रेस करणार आहे? F9. बरं? सपोज असं दुसरं कोणते व्हाउचर असेल तर परचेससाठी काय प्रेस करणार? F9. पण इथे बघा, कधी कधी असं पर्टिक्युलर वगैरे दिसेल स्क्रीनमध्ये. मग इथे पर्टिक्युलर दिसत असेल तर आपल्याला काय पाहिजे? ते नेम ऑफ आयटम आलं पाहिजे. मग नेम ऑफ आयटम आणि येण्यासाठी काय करायचं? इथून अल टायवरती क्लिक करायची. एकदा केली अल टायवरती क्लिक, दाखवते. आता इनव्हॉइस नंबर लिहा, बिल नंबर 2.
पार्टीचं नाव, कोणाकडून आपण परचेस करतोय? दिशा इलेक्ट्रिकल्स। हॅलो, इंटर करून सेव्ह करा। परचेस लेजर म्हणजे काय घेणार आहोत आपण? IGST purchase at the rate 28%। नेम ऑफ आयटम काय घेतोय? फिलिप्स ट्यूबलाइट। किती क्वांटिटी आहेत? 20। रेट किती दिला आहे? 1000। हॅलो, आता इथे याला दोन वेळा एंटर करायचं आणि याच्यावरती कोणता टॅक्स लावायचा आपल्याला? IGST। कोणता टॅक्स लावणार आपण? IGST। आला इथे, समजत आहे? नंतर एंटर करून सेव्ह करायची एंट्री। जमेल अशी एंट्री करायला? आपण कोणाकडून परचेस केलं तर आउट ऑफ स्टेट, म्हणून एंट्री कशामध्ये करतोय आपण? इंटर स्टेट परचेस करणार अशी एंट्री। जमेल एवढं करायला?